आज मी जाडा रवा सकाळी मी फर्मेंटेशन करायला ठेवले होतं आणि दोन वाटी जाडा रवे घेतलेले आहे आणि त्याचबरोबर अर्धी वाटी बारीक रवा आणि त्याच्यात जरा मीठ घातलेले आहे जरा आणि दोन चमचे मी दही घातलेले आहे आणि थोडा पाव चमचा मी सोडा घातलेला आहे. आता चटणी वाटायला म्हणजे आपण नारळ खवलेला नारळ घेतो त्याच्यात शेंगदाणे घातलेले आहे आलं लसूण थोडी हिरवी मिरची आणि थोडा एक दोन पानं करीपत्त्याची आणि कोथिंबीर ही जी चटणी रोजची वाटून आणि ह्या चटणीला आपण फोडणी देतो हिंग जिरं मोहरी आणि सुकी मिरची. पहिल्यांदा मी चटणी वाटून घेते आणि मग डोसा तयार करायला घेते. हे डोसाचं बॅटर रेडी आहे. आता मी फ्राईंग पॅनवर जरा ऑन गॅस करते आणि जरा तेल घालून घेते. आता मी हळूवार हे बॅटर घालून घेते. आणि जरा पसरून घेते असं एकदम पातळ पण नाही जरा जाडसे काढून घेते भाजू दे. आता हा डोसा हळूवारपणे पसरून घेते. मस्तपैकी झालेले आहे. जाड्या रव्याचे डोसे इन्स्टंट असे आपण करू शकतो. दुसरा घालते. हा डोसा झालेला आहे मस्तपैकी. आता दुसरा घालून घे. असे आपण जाडसरसे रवे रव्याचा डोसा करू शकतो. हा जरा भाजू दे. असे हे डोसे बनतात एक एक करून सगळे भाजून घे. अशा प्रकारे हे रव्याचे डोसे बनवले आहे आणि त्याचबरोबर डोस्याबरोबर ही चटणी नारळाची आणि शेंगदाणे घालून चटणी केलेली आहे. ह्या रव्या डोस्याची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट्स लिहा. धन्यवाद.